नमस्कार मंडळी आपण आज पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्याबद्दल जाणून घेत आहोत विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील जन्म बारा ऑगस्ट अठराशे सत्त्याण्णव मृत्यू सत्तावीस एप्रिल एकोणीसशे ऐंशी महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्याचे आद्यप्रवर्तक म्हणून ज्यांची ओळख आहे ते विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक या खेड्यात एका शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला लोणी खुर्दच्या प्राथमिक शाळेत चौथीपर्यंत शिक्षण झाले नंतर त्यांनी लहान वयातच शेतीला सुरुवात केली त्याकाळी शेतकऱ्यांच्या जमिनी कर्जबाजारीपणामुळे सावकारांच्या घशात गेल्यामुळे ते कंगल बनले होते हे नेमके हेरून त्यांनी व्यवहारबुद्धी चातुर्य व काटकसरीने शेती केली एकोणीसशे तेवीसमध्ये लोणी उद्रुक सहकारी पतपेढीची स्थापना करून ते सार्वजनिक जीवनातील सहकारी क्षेत्राकडे वळाले त्यांनी जिल्ह्यामध्ये सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले तसेच गावातील पाथरवट वडार मंडळींना एकत्र एक करून मजूर सहकारी सोसायटीची स्थापनासुद्धा केली इंग्रज सरकारने मुंबई काउन्सिलमध्ये तुकडे बंदी आणि तुकडे जोड हे विधेयक आणले या विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे तुकडे सावकारांच्या घशात जाऊन ते जमिनीला मुकणार होते अशावेळी इस्लामपूर येथे शाहू महाराजांनी घेतलेल्या शेतकरी परिषदेला विखे पाटील नगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसह गेले व तेथे हजारो शेतकऱ्यांपुढे भाषण देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली त्यातून त्यांच्या शेतकरी नेतृत्वाचा जन्म झाला पुढे महाराष्ट्राच्या एक लाख शेतकऱ्यांनी याच प्रश्नासाठी पुण्याच्या कौन्सिल हॉलला वेढा घातला त्यात विखे पाटील आघाडीवर होते त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या दैन्यवस्थेची जाणीव करून दिली संघटित होण्याचं व त्यातून व्यक्तिगत सामुदायिक विकास साधण्याचं महत्त्व पटवून दिलं विखे पाटील यांच्यावर सत्यशोधक चळवळीचा व डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ धनंजय गाडगिळ यांच्या अध्यक्षतेखाली बेलापूर रोड श्रीरामपूर येथे एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये पार पडलेल्या द डेक्कन कॅनॉल बागायतदार परिषदेमध्ये विखे पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांना एकत्र घेऊन सहकारी पद्धतीने साखर कारखाना काढण्याचा ठराव मांडला या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर धनंजय गाडगळे यांनी या उपस्थित शेतकऱ्यांनी या कारखान्याचे मुख्य प्रवर्तक म्हणून विखे पाटील यांच्यावर जबाबदारी टाकली त्यांनी ही जबाबदारी पार पाडण्यासाठी एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे पन्नास या कालखंडामध्ये आतोनात कष्ट घेऊन गावोगावी व दारोदारी भटकंती करून भाग भांडवल जमावले तसेच कारखान्याला शासनाकडून मंजुरी मिळवली कारखान्याच्या उभारणीसाठी त्यांनी केलेल्या भटकंतीकरिता शेतकऱ्यांचा एकही पैसा त्यांनी खर्च केला नाही पराण घेणार नाही अशी त्यांची प्रतिज्ञा होती त्यामुळे आपली भाकरी ते नेहमी आपल्या कोटाच्या खिशात बाळगत असत विखे पाटील यांची साखर कारखाना काढण्याची कल्पना हास्यपद ठरवली गेली अशा सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत प्रवरानगर येथे शेतकऱ्यांच्या पहिल्या प्रवरा सहकारी साखर कारखान्याची एकतीस डिसेंबर एकोणीसशे पन्नास या दिवशी स्थापना केली आणि या कारखान्यातून साखर उत्पादन सुरू झाले त्यावेळी मुंबई राज्याचे वित्त व सहकार मंत्री वैकुंठभाई मेहता यांनी कारखान्यात शासनाची मान्यता मिळवून देऊन सर्वतोपरी सहकार्य केले प्रवरानगरचा हा कारखाना आशिया खंडातील सहकारी तत्वावरचा अग्रगण्य साखर कारखाना मानला जातो पहिली अकरा वर्षे विखे पाटील यांच्या आग्रहामुळे डॉक्टर धनंजयराव गाडगीळ कारखान्याचे अध्यक्ष झाले तर ते स्वतः उपाध्यक्ष म्हणून काम पाहत असत पुढे ते विखे पाटील प्रवास सहकारी कारखान्याचे अध्यक्ष संगमनेर सहकारी साखर कारखान्यांचे मुख्य प्रवर्तक व अध्यक्ष झाले शेतकऱ्यांच्या सहकारी साखर कारखान्यांची योजना विखे पाटील यांनी यशस्वीरित्या राबवल्यामुळे भारत सरकारने त्याचा लाभ आणि माहिती भारतातील विविध प्रतिनिधी आणि अभ्यासू शेतकरी यांना व्हावे म्हणून अखिल भारतीय सहकारी साखर कारखान्याची पहिली परिषद एकोणीसशे छप्पन्न साली प्रवारा येथे भरवली प्रवारानगरचा सहकारी साखर कारखाना व विखे, विखे आने पाटील हे भारतातील सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान बनले अशा प्रकारचे आणखी कारखाने उभे राहण्यासाठी विखे पाटील यांनी अनेक शेतकरी नेत्यांना प्रोत्साहन दिले उदाहरणार्थ सांगलीचे वसंतदादा पाटील वारणानगरचे तात्यासाहेब कोरे पोहेगावचे गणपतराव ओंताडे राहुरीचे बाबूराव तनपुरे अकलूजचे शंकरराव मोहिते पंचगंगे रत्नाप्पा कुंभार परभणीचे शिवाजीराव देशमुख इत्यादी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः प्रवरानगरला येऊन विखे पाटील यांच्या कार्याची प्रशंसा केली तो काळ होता पंधरा मे एकोणीसशे एकसष्टचा विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना बचतीचे महत्त्व देखील पटवून दिले शासनाची अल्पबचत योजना यशस्वीरित्या राबवल्याबद्दल एकोणीसशे पासष्टमध्ये भारताचे तात्कालीन अर्थमंत्री टी टी कृष्णमाचारी यांनी खास मानपत्र देऊन विखे पाटील यांना गौरवले याचप्रमाणे त्याचप्रमाणे कुटुंब नियोजनाची योजनाही एकोणीसशे एकोणसाठपासून त्यांनी परिसरात राबवली या योजनेचे फलित म्हणजे एकोणीसशे शहात्तर साली ऑक्टोबर महिन्यात प्रवराज हॉस्पिटलमध्ये चार दिवस भरवलेल्या कुटुंब नियोजन शिबिरामध्ये सहा हजार दोनशे एकतीस शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या व त्यातून शस्त्रक्रियाचा जागतिक विक्रम प्रस्थापित झाला विखे पाटील यांनी सामाजिक शैक्षणिक स्तरावर विविध नात्यांनी काम केले प्रवरा शिक्षण उत्तेजक सहकारी पतपेढीचे संस्थापक व अध्यक्ष अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसार समाजाचे अध्यक्ष कोपरगाव व कोरेगाव सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय संचालक प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे आद्यप्रवर्तक साखर कामगार हॉस्पिटलचे अध्यक्ष अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व अध्यक्ष गोदावरी विकास मंडळाचे सदस्य इत्यादी विविध पदांवर त्यांनी आपली जबाबदारी योग्यरित्या सांभाळली कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याने ते प्रभावित झाले व त्यांनी कर्मवीरांना नगर जिल्ह्यात शैक्षणिक संस्था उभारण्यास पाचारण केले तसेच सर्वतोपरी सहकार्य देखील केले विखे पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे संचालक व उपाध्यक्ष होते ग्रामीण भागातील आरोग्याचे प्रश्न सुटावेत म्हणून त्यांनी प्रवारा मेडिकल ट्रस्टची स्थापना केली अत्याधुनिक सुविधा असलेले भव्य इस्पितळ लोणीमध्ये सुरू झाले त्यांच्या पश्चात त्यांनी स्थापन केलेल्या वीज संस्थांच्या माध्यमातून अनेक शिक्षण संस्था उदाहरणार्थ वैद्यकीय दंत परिचालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्था कला अकादमी तसेच गावगावे अनेक माध्यमिक विद्यालये इत्यादी संस्था उभ्या राहिल्या त्यांचे चिरंजीव बाळासाहेब विखे पाटील व नातू राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा वारसा पुढे समर्थपणे चालवला विखे पाटील यांनी सहकार कृषी औद्योगिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेल्या मौलिक कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना एकोणीसशे एकसष्टमध्ये पद्मश्री हा किताब दिला तर पुणे विद्यापीठाने डिलीट व राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स या पद्या प्रदान केल्या विठ्ठलराव विखे पाटील भारतीय उद्योजक व आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्म लोणी बुद्रुक येथील सामान्य शेतकरी कुटुंबात झाला होता त्यांनी प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिल्या सहकारी प्रवारा कारखान्याची एकतीस डिसेंबर एकोणीसशे पन्नास या दिवशी स्थापना केली प्रवरा मेडिकल ट्रस्टची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये करून आधुनिक सुविधा असलेले भव्य इस्पितळ त्यांनी लोणीमध्ये सुरू केले आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना आपल्या अथक परिश्रमाने आणि दूरदृष्टीने लोणी या ठिकाणी सुरू करणारे देशातील पहिले सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांचे कार्य सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय आहे महाराष्ट्राला सहकार क्षेत्रात आज जो नावलौकिक प्राप्त झालेला आहे त्याचे खरे श्रेय विखे पाटील यांना द्यावे लागेल सहकाराच्या माध्यमातून समाजाचा खऱ्या अर्थाने विकास करता येईल कृषीप्रधान असलेल्या भारतासारख्या देशाला सहकाराच्या माध्यमातून पुढे घेऊन जाता येईल ही दूरदृष्टी त्यांच्याकडे होती शेतकऱ्यांना सुखासमाधानाने आपलं जीवन जगता यावं त्यांच्या मालाला बाजार मूल्य प्राप्त करून देता यावं शेतकऱ्यांच्या हाल थांबाव्यात त्यांना स्वाभिमानानं स्वयंपूर्ण जीवन जगता यावं या उद्देशाने पंधरा मे एकोणीसशे बासष्ट या रोजी नगर जिल्ह्यामध्ये लोणी या ठिकाणी देशातील पहिला सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना त्यावेळेचे भारतीय पंतप्रधान नेहरू यांच्या शुभ हस्ते समारंभपूर्व उद्घाटन करून सुरू करण्यात आला अनेक खडतर परिस्थितीतून हा कारखाना सहकारी तत्वावर उभा राहिला होता अहमदनगर जिल्ह्यातील आजूबाजूच्या खेडेतील व गावातील लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम या सहकारी तत्वावरील साखर कारखान्यामुळे शक्य झालं याचं संपूर्ण श्रेय हे सहकार महर्षी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनाच द्यावे लागेल लोकांच्या हाताला काम तसेच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर देऊन त्यांची आर्थिक विमंचना थांबवण्याचं काम हे या सहकारामुळे शक्य झालं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक सहकारी तत्वावरील उद्योग व्यवसाय उभे राहिले आहेत महाराष्ट्राच्या एकूणच विकास प्रक्रियेमध्ये सहकार क्षेत्राचं योगदान हे महत्त्वपूर्ण राहिलं आहे पुढच्या काळामध्ये अनेक दूरदृष्टीचे नेते आणि सहकार महर्षी या क्षेत्राला लाभले त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुढील काळात अनेक सहकारी संस्था सहकारी तत्वावर उभ्या राहिल्या दूध संघ सहकारी बँका कोऑपरेटिव सोसायटी शेती संस्था या प्रकारच्या संस्था निर्माण झाल्या सहकारी कारखाने उभे राहिले यातूनच ग्रामीण जीवन आणि शेतकरी यांच्या विकासाला चालना मिळाली सत्तावीस एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी लोणी बुद्रुक येथे त्यांनी या जगाचा निरोप घेतला